गजाननाय नमः। खूप मोठा असा ग्रुप आलेला आहे। कुठून आले ताई तुम्ही? हा धुळे? अच्छा धुळेवरून आलेत। मग आता काय सगळं कुठे कुठे फिरणार आहे अजून? जेजुरी वगैरे? अच्छा रायगड प्रतापगड वगैरे सगळं काय? ओके। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी होमवर्कच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज सकाळ सकाळ आपण निघालेलो आहोत बाहेर। बाहेर म्हणजे आपल्याला जायचं आहे पालीला दर्शनासाठी गणपती बाप्पाच्या। तर आम्ही तिघं देखील रेडी होऊन एकदम निघालेलो आहोत। पिल्लं देखील आपला रेडी आहे, फुल थंडी वगैरे लागते म्हणून त्यांनी उडी घातलेली आहे। आणि बायको देखील एकदम स्कार्फ बांधून रेडी आहे। तर आता निघूया लवकरात लवकर, कारण आपल्याला निघायचं होतं 6 वाजता, पण आता वाजलेत खूप, त्याच्यामुळे आता लवकर लवकर निघूया, कारण का आपल्याला लवकरच पोचायला लागेल, परत गर्दी देखील असेल तिथे, त्याच्यामुळे लवकर लवकर जाऊया। चला फटाफट फटाफट निघूया। चल बायको झालं रेडी निघायचा, तर पिल्लू लेट्स गो। फायनली निघालोय आणि सकाळचं वातावरण एक नंबर जबरदस्त आहे, एकदम गारे गार असं वातावरण आहे, खूप भारी वाटतंय। समोर बघू जातं एकदम पूर्ण असं धुकं धुकं आपल्याला दिसतं रस्त्याला, खूप मस्त वाटतं, एकदम फुल गार गार वातावरण आहे। अशा सकाळच्या वातावरणामध्ये मस्त बाईक राईड करायला खूप भारी मजा येते। आपल्याला चंद्रमामा दिसतं तिकडे, आपल्या गोपरामध्ये दिसते का नाही माहिती नाही, मस्त वातावरण आहे। काय पण तुला मजा येते का नाही? येत आहे मित्रांनो, बघू शकता सगळीकडे फॉगच फॉग आपल्याला दिसतं पूर्ण आखी, म्हणजे या साईडला आपण राईट साईडला बघू शकता पूर्ण JSW आपल्याला थोडी पण दिसत नाही आहे, एवढा फॉग आहे, तर थोडं पण दिसत नाही आपल्याला काहीच, पुढे देखील बघू शकता पूर्ण काही दिसत नाही। आणि या साईडनं आता सनराईज होईल म्हणून जरासं वातावरण जरासं इथलं चेंज वाटतं आहे, बघू शकता थोड्याच वेळात इथून सनराईज होईल, एक नंबर वातावरण। आणि फुल आम्ही असं कुडकुडायला लागलेलं आहोत, एवढी थंडी आहे, खूप भारी थंडी आहे। तर आता आपली स्कूटी ठेवा इथे आणि घेऊन जाऊया डुक। या साईडून आपला सनराईज देखील झालेला आहे, मस्त असा आपल्या समोर असा वरती आलेला आहे, फाट्यावरती पोहोचलेलो आहोत। आणि पाली फाट्यापर्यंत येता येताना आमची हालत झाली बेकार, कारण का रस्त्यांची अवस्था खूप म्हणजे खूप बेकार आहे। इथपर्यंत तुम्ही पनवेल ते वडखल परवडला खरोखर, एकदम अप्रतिम आणि भारी रस्ता आहे, पण हा रस्ता एवढा बेकार आहे ना, नको वाटला, एकदा जर आलो तर परत यायची इच्छाच नाही होणार, एवढा बेकार रस्ता आहे, खूप अवस्था वाईट आहे। आणि नुसते खड्डेच खड्डेच खड्डे आहेत यार, एवढे कोकणा वेगण्यातले एवढे भारी भारी रस्ते झाले आहेत, पण अजूनपर्यंत आपला वडखल ते रोह्यापर्यंतचा रस्ता काय सुधरत नाही आहे, खूप बेकार अवस्था आहे त्याची। आणि आता आपण पाली फाट्यावरून आतमध्ये जातो पालीच्या दिशेने, आणि आता निघूया आपण, नाश्ता वगैरे आता करणार होतो, पण पहिले बरं दर्शन करूया आणि त्याच्यानंतरच नाश्ता वगैरे करूया तिकडेच। ब्रिजचं काम चालू आहे, कारण का पावसाळ्यामध्ये या ब्रिजच्या वरतून पाणी जातं, इतका नदीला प्रेशर वगैरे पण खूप असतो, त्याच्यामुळे बहुतेक नदीचं ब्रिजचं काम चालू केलं। आता आपला एक मित्र देखील तिकडे राहतो, त्यांनी सांगितलेलं का नदीच्या वरतून पाणी जातं पावसाळ्यामध्ये कधी कधी, किंवा गावाचा आता संपर्क या साईडून त्या साईडला जाणं तिथं जाणं होत नाही, त्यामुळे नवीन ब्रिजचं काम चालू झालेलं आहे। जो बघता येतो आहे सरसगड, एकदम मस्त असा सरसगड आहे, भारी आहे। आम्ही खूप एक म्हणजे गेल्या वर्षी का त्याच्या गेल्या वर्षी गेलेलो या गडावरती, मस्त रात्रीची कॅम्पिंग वगैरे देखील केलेली, खूप भारी भारी एकदम आणि अप्रतिम एकदम मस्त आहे, बघण्यासारखं आहे। परत एकदा नेक्स्ट टाईम आपण नक्की ट्रिप करूया, त्याच्यावरती ट्रॅकिंगला जाऊया। आत्ता जस्ट आपण पालीमध्ये एंटर केलेलं आहे, बोर्ड दिलेला आहे श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाळी राईट साईडला।
मित्र आता आपण पोहोचलेलो आहे पाळीला पाळीला बल्लाडेश्वर मंदिरामध्ये. आता इथून ही एंट्री आहे तर इथून आपण एंट्री करूया आणि जाऊया आणि देवाचं दर्शन करूया. पाळी हा एक आपला अष्टविनायकामधला एक गणपती आहे पाळीचा बल्लाडेश्वर. तर आता आपण जाऊया. चला पिलू जायचं का? चलो लेट्स गो. सारी अशी गर्दी आहे आणि आता आपण नारळ वगैरे घेऊया. आपण हार घेऊन आलोय. हार आणलायस ना? फक्त नारळ घ्यायचा आपल्याला. इथून नारळ घेऊया. पहिलं दर्शन होता. धोंडेविनायकचं दर्शन झाल्यानंतर आपण इथून रांग आहे. आता गर्दी नाही आहे त्याच्यामुळे काय या रांगा भरलेल्या नाहीत, नाहीतर इथून रांग चालू असते. आपल्या गणपतीचं दर्शन देखील झालेलं आहे श्री बल्लाडेश्वर. खूप मस्त असं खूप चांगलं दर्शन झालं डायरेक्ट आणि खूप आता लाईन लागली थोडीफार. मी आलो तेव्हा पूर्ण डायरेक्ट आतमध्ये गेलो कारण का अजिबात लाईन नव्हती. टी व्हीमध्ये देखील बघू शकता गणपती. आणि हा आहे मंदिराचा गाभारा. इथे अष्टविनायकामधले 8 गणपती पाहायला भेटतात. इथे आहे महाडचा वर्धविनायक, इकडे पालीचा बल्लाडेश्वर आणि इथे सिद्धिविनायक. मोरगावचा मोरेश्वर आणि या साईडला पण मिळू शकतात महागणपती. रांजणगाव ओझरचा विघ्नेश्वर आणि लेण्याद्रीचा गिरजात्मिका, येऊरचा चिंतामणी, असे 8 गणपती येथे आपल्याला फोटो दिसतात. आणि आपला बल्लाडेश्वर देखील त्यामधलाच एक गणपती आहे अष्टविनायकामधलाच. खूप मस्त असं मंदिर आहे, खूप भारी आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण असं पुरातन काळातलं मंदिर आहे. जय देव जय देव.
असा कुठून आलेत का की तुम्ही? मी आम्ही गोरेगाव. अच्छा गोरेगाव मुंबई वर तुला पाहिजे मोदक पाहिजे. अरे काकींनी मोदक दिलाय. हे लोक आलेत गोरेगाव वरून मगासपासून थोडी गर्दी तरी होती. आता पूर्ण मंदिर असं खाली झालेलं आहे. अजिबात गर्दी नाही आहे. खूप भारी आहे एकदम. असं शांत टायमाला आले होते किती बरं वाटतं ना जेव्हा गर्दी. हां आतमधले खाली नाही होत आहे. आतमध्ये कोण ना कोण एक ना एक तरी येत राहतच आहे थोडंफार तरी. पण मस्त असं शांत दर्शन एकदम भारी झालेलं आहे आपलं. खूप मस्त वाटतं. पण आता मंदिराच्या समोरच्या साईडला आणि समोरच्या साईडला हा छोटासा तळा आहे आणि खूप भारी असं मस्त असं आहे वातावरण. खूप असं प्रसन्न वाटलं दर्शन करून. मस्त वाटलं. आणि पिल्लू गेला आपला टॉर्टॉइज पकडायला. टॉर्टॉइज बोलतो पकडायला जातो मी. तसं की याला भेटणार आहे टॉर्टॉइज. होय भेटणार तुला. ये चल वरती. तलाव क्रमांक 2. याच तलावाच्या बाजूला अजून दुसरा एक आहे तलाव. आणि इथून मंदिराचा व्ह्यू भारी वाटतो एकदम. कळस वगैरे इथून मस्त दिसतं. आजूबाजूला बिल्डिंग खूप झाल्या आहेत ना. जरा सेपरेट मंदिर पाहिजे. असं आजूबाजूला बिल्डिंग्स वगैरे नाही पाहिजे तर जरा अशी मंदिराला शोभा अशी मस्त वाटते ना. ते तर आहेच. पहिल्यापासून लोकांचे घरं आहेत. ते लोक सोडू शकत नाही. भाजी आले मुळ्याची भाजी. बायको बघते मुळा मुळ्याची भाजी. अशी कुठल्या गावचे तुम्ही? अच्छा इथले जवळच आहेत का? गावठी मुळा घरातला काय? मस्त दोन जोड्या घेतल्यात मुळ्याची. आज स्पेशल मुळा स्पेशल भाजी. आता आपण तळ्याचा देखील फेरफटका मारून आलेलो आहोत आणि आता निघूया आपण आपल्या परतीच्या प्रवासाला. कुलमधून ट्रिप आले. कुठल्या कुठून आलेत मित्रांनो तुम्ही? मात्रेवाडी. मात्रेवाडी कुठे आली ती? दिंदोड तालुका. नाशिक जिल्हा. अच्छा नाशिकमधून आलेत. नाशिक जिल्ह्यामधून आलेत. तर इथे आपला लावूया टिकली लावूया. मित्र आपले हे नाशिक जिल्ह्यातून आलेत. या साईडला पण खूप सारी पब्लिक आहे बघू शकताय. देखील बघू शकताय खूप मोठा असा ग्रुप आलेला आहे. खूप सारी पब्लिक आलेली आहे. कुठून आलेत ताई तुम्ही? हा दाऊड कुठे कुठल्या जिल्ह्यामध्ये आला? धुळे. अच्छा धुळेमधून आले. ओके कुठून आले तुम्ही मित्रांनो? दाऊड. धुळे. अच्छा धुळेवरून आलेत. मग आता काय सगळं कुठे कुठे फिरणार आहे अजून? जेजुरी वगैरे. अच्छा रायगड प्रतापगड वगैरे सगळं काय? ओके आपला पण मराठी मुंबईकर चॅनल आहे. सबस्क्राईब करा सगळ्यांनी मराठी मुंबईकर. मित्रांनो इथे देखील तुम्ही बघू शकता एक मोठा जाता आहे. जात्याचा गाडा आहे बघू शकताय. आणि मला वाटतं त्या टायमाला चून वगैरे बांधकामासाठी जो घाण्यामध्ये जो यूज करायचे बांधकाम करताना त्याच्यासाठी बहुतेक वापरला असावा हा. मस्त असं मंदिर आहे. आणि आज खूप म्हणजे खूप पिकनिक आलेले आहेत. जिकडून तिकडून म्हणजे पोरांचे पिकनिक्स वगैरे खूप आलेले आहेत. त्यामुळे फुल गर्दी आहे. काही नाशिकवरून आले आहेत. धुळेवरून आलेले आहेत. आता हे देखील आलेले आहे. कुठून आलेले आहेत काय माहिती? सर कुठून आलेत तुम्ही? कुठून आलेत? नाशिक. अच्छा तुम्ही नाशिकवरून आलेत का? नाशिकवरून कुठून? नाशिकवरून कुठून? दिंडोरी. दिंडोरी दिंडोरी नाशिकवरून आलेले आहे. ते बघू शकता सगळी पब्लिक आहे. खूप सारे तिकडे पण बघू शकता. आता लहान लहान पोरं देखील आलेली आहेत पिकनिकसाठी. ते फोटो चालू आहेत. मित्रांनो हे आहे भोजनाचं. 20 रुपये भोजनाचं कूपन आहे आणि लाडू आहे 30 रुपये. तर 30 रुपयाचे आपण लाडू घेऊया.
बघू शकताय बल्लाळेश्वर श्री बल्लाळेश्वर देवस्थान अशी प्रिंटिंग देखील आहे आणि मंदिराचा कळस आपल्याला त्याच्यावर दिसतोय. आपल्याला पूर्ण असा गंधक आणि कंधी पेढे ते हार नारळ बघू शकते. आपल्याला कंदमुळं स्वीट पोटॅटो इथे हळद आहे तर मुळ्याची भाजी आहे इकडे पण आहेत. एक मावशी हे काय कणक आहेत ना कणक आणि हळद आहे हळद आहे कणक आहेत अशा प्रकारे आहेत. आणि इकडे देखील आता खूप गर्दी झालेली आहे कारण का खूप पिकनिकचे मुलं वगैरे आलेली आहेत. या साईडला देखील बघू शकता हळद बघू शकता पापड वगैरे आहेत पोहा पापड आहे नाचणीचे पापड आहेत शेवया आहेत मिरच्या आहेत आणि हे काय गोड कोकम देखील आहे. असे खूप सारे व्हरायटी पापड्स आहेत बघू शकता. पूर्ण चॉकलेटचं दुकान सर्व प्रकारच्या चॉकलेट्स जेली आंबावडी चिक्की आपल्याला सगळं पापड आहेत नाचणीचे पापड पोहा पापड आणि जिरा पापड कोकम आहे शेवया आहेत आणि तांदळाच्या फेण्या किती काकी 50 रुपये पाकिट आणि हे पोहा पापड 130 रुपये याच्यामध्ये किती असतात 50 अच्छा अन्नात 50 हा देते का हो परत घेताना प्रॉब्लेम होईल आपल्या लुकवरती सगळं सामान. या साईडला पण आपल्याला पोहा पापड मध देखील आहे बघ इथं मध कितीला ताई मध कितीला 90 रुपये बरं काही इथे बघू शकता पूर्ण चटणी वगैरे देखील आहे लोणचं आहे चटणी आहे आवळा आहे मालवणी मसाला मालवणी भाजी उसळ मसाला असे खूप अनेक प्रकारचे मसाले आणि पापड फेणी प्लस मेथीचे पापड वगैरे तिकडे ते काय राणी हे मिक्स म्हणजे रेडीमेड मसा हे आहे का त्याच्यामध्ये भरायचं आहे कारण त्याच्यामध्ये रेडीमेड आतमध्ये मिरची आहे त्याच्यामध्ये राणी आतमध्ये रेडीमेड मिरची आहेत अशाच आहेत तर काय नाही करायचं डायरेक्ट खायचं सांडगे पण आहेत इथे सांडगे काकांकडे स्ट्रॉबेरी आहे काका कसे स्ट्रॉबेरी 60 ला 1 100 ला 2 सो का मराठी माणूस मराठीतच बोला आपण. तर मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण मस्त दर्शन वगैरे केलं एकदम खूप असं भारी दर्शन झालं. आज खूप गर्दी आहे खूप शाळांच्या वगैरे बाहेरून बाहेरून ट्रिप वगैरे आलेले आहेत नाशिक धुळे या साईडहून अनेक ठिकाणून लोक आलेले आहेत. तर आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इथून पाठवून देखील बघू शकता. आता जे लहान पोरं आलेली त्यांचे देखील आता आलेत त्यांना आपण विचारूया कुठून आलेत ए ताई कुठून आले तुम्ही हा बीड बापरे बाप एवढ्या लांबून आले तुम्ही बीडवरून आले का ही आहेत बीडवरून आलेली पब्लिक सगळे लहान लहान बच्चा पार्टी लोक आहेत बघा बीडवरून आलेत. सर तुम्ही सर आहेत का यांचे तुम्ही कुठून आलेत बीडवरून अच्छा खूप लांब आला आता कुठे कुठे दौरा अजून एकवीरा मंदिरात अजून नंतर पुढे कात्रज अच्छा ठीक आहे लांबून लांबून पब्लिक आलेली आहे. तर आपला इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.